अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी प्रतीक्षा चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। भुसाळ तालुक्यातील कन्नाडे जिल्हा परिषद प्राथमिक विद्या मंदिर मध्ये 9 विद्यार्थ्यांना उलट्या झाल्याने खळबळ उडाली असून पालकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे। कन्नाडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक विद्या मंदिरात पोषण आहाराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भात व वरण देण्यात येते। दिनांक 22 रोजी विद्यार्थ्यांनी वरण भात खाल्ल्याने 9 विद्यार्थ्यांना उलट्या होऊ लागल्या। शाळेच्या मुख्याध्यापिका कुंदा पाटील यांनी याबाबत पालकांना सूचना न देता विद्यार्थ्यांना किन्ही येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचाराकरिता नेले। त्यामुळे पालकांना अंधारात ठेवून शाळेने झालेला प्रकार लपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पालकांनी केला आहे। तसेच भातामध्ये अळ्या असल्याचा आरोप करत त्यातून विद्यार्थ्यांना विषबाधा होऊन हा प्रकार घडला असून या घटनेनंतर झालेला प्रकार उघडकीस येऊ नये म्हणून भात नष्ट करण्यात असल्याचा आरोपही पालकांनी केला आहे। जिल्हा परिषद सदस्य पल्लवी सावकारे यांनी घटनास्थळी भेट देऊन पोषण आहाराची पाहणी केली असता अतिशय निकृष्ट दर्जाचा पोषण आहार असून तांदळामध्ये अळ्या आढळल्याचे सांगितले आहे। पोषण आहार हा अतिशय निकृष्ट दर्जाचा मिळाला असून हा आहार स्वीकारण्यात माझा नकार होता, मात्र तरीही ठेकेदाराने जबरदस्त निकृष्ट दर्जाचा पोषण आहार दिल्याचा आरोप मुख्याध्यापिका कुंदा पाटील यांनी व्यक्त केला आहे। ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांचा शालेय पोषण आहार शिजवला जातो त्या ठिकाणी अस्वच्छता असून शाळा परिसरातही कायम अस्वच्छता असते, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावरतीही परिणाम होतो। मात्र प्रशासनाने या घटनेकडे गांभीर्याने पाहून दोषींवर कारवाई करावी, तसेच पूरक पोषण आहार संदर्भात शाळेला पुरवठा करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करून पोषण आहाराची नियमित तपासणी करावी अशी मागणी पालक वर्गातून होत आहे। त्यांना म्हटलं बरोबर एका वेळेस सगळ्या मुलांना ताप सगळ्या नऊ मुलांना ताप होता तरी त्यांच्या आई वडिलांनी शाळेत पाठवून दिलं। मुलांना घरी राहायला तयार नव्हते हो म्हणून मग आम्ही त्यांना म्हटलं आहे बा तुला ताप आहे घरी नाही म्हणे मॅडम मी शाळेतच थांब। मॅडम मला एक सांगा तुमच्या शाळेची पट संख्या किती आहे? 200 किती हजार असतात? साधारण 200 200 काल 204 आणि संख्या किती आहे? 244 मग 40 मुलं तुमचे गैरहजर असतात आणि हे 9 मुलं ताप असताना पण शाळेत यायला तयार आहे? काल गैरहजर होते नाही मॅडम काल मुलं गैरहजर होते बाकी 40 मुलं गैरहजर होते आणि हे 9 मुलं जे त्यांना ताप असताना पण ते मध्ये शाळेत आले हो अरे वा म्हणजे तुमचं शिक्षण भरपूरच छान दिसतंय। काल काय खाल्लं बाळांनो? भात आणि भाजी। मग पहिलं ताट फेकून दिलं होतं ना तुम्ही? का फेकलं बेटा? काय होत? कोणाकोणाला आळ्या दिसल्या? मी शिकवलं फेकला होता भात? परत सांगा जोरात सांग बेटा सांग। हा आणि मग लगेच तो भात मॅडमनी फेकून दिला आणि तुमच्या कोणाला उलट्या झाल्या होत्या? हा वैष्णवी कोण आहे? तरी दुःखर आलं होतं त्यांनी ते तांदुळ्याला तोंड लावलं मग त्या पोरांना त्याच्यानं उलट्या झाल्या होत्या। भातामध्ये काय काय होत? त्याच्यात किटकुला आळ्या ते पडेल होत्या। मग तुम्हाला तेच दिलंय का खायला? नाही मग ते आमच्या बी भातात परत आम्ही भात फेकून दिलता। किती लोकांना उलट्या झाले? तुझे वर्गाचे होते का ते? नाही मी शिकवलं। मी पहिल्यांदा तुमच्या शाळेत आले मग कसं काय तुम्ही परस्पर तो भात फेकला पण तुमचं कर्तव्य नव्हतं घरच्या पालकांना बोलवायचं? रिक्षात घालून तुम्ही मुलांना घेऊन गेले? त्यांनी सांगितलं की आम्हाला सकाळचं बरं नाही। मॅडम एक गोष्ट सांगा, माझ्या घरा शेजारी जर कोणाचा मुलगा आजारी आहे
आणि घरी आई वडील नाहीये, मी आहे ना त्यांच्या पहिले त्यांच्या आई वडिलांना फोन करेल, मग त्यांना घेऊन जाईल शाळेत दवाखान्यामध्ये. तुम्ही असं का नाही केलं? करणार होतो ना, करणार होतो पाहत होते का? नुकतीच बातमी काढली जबाबदारी होती. हो मॅडम, आय नो तुमची जबाबदारी होती, परंतु तुम्ही त्यांच्या पालकांना कळवणं ही जबाबदारी नव्हती का? पण पहिले मला त्यांना दवाखान्यात नेणं गरजेचं. हे बघा, तुम्ही घाबरू नका, तुमचं कर्तव्य आहे त्यांना चांगलं, जे बनवताय ते बनवताय चांगलं की नाही बनवताय ते पाहणं तुमची जबाबदारी आहे. मग घाबरू नका, मी तुम्हाला ते सांगते. मी तुम्हाला सांगते, आज हे गरीबाचे मुलं आहे, चांगले सदन परिवारातले चांगल्या शाळेत जात आहे, पण गरीबाच्या मुलांकडे कोणी लक्ष द्यायचं नाही का? मग आमची जबाबदारी. आणि तुम्ही खुशाल सांगताय की 9 मुलांना अचानक ताप होता आणि 40 मुलं गैरहजर आणि 9 मुलं ताप असताना पण आले. वा वा, बातमी चेक केला मग काय होत, त्याच्यात मला काहीच आढळलं नाही. मग त्या मुलं काय सांग, तुम्ही आता आले का? हो हो, मी ऐकलं ते ऐकलं ना, ऐकलं. तुम्ही कुठे राहतात? मी समोरच राहतो. मग तुमची मुलं नाहीये दादा शाळेत? म्हणूनच येते. चला, मग तुम्ही आणि समितीच्या अध्यक्ष यांचं मुलं नाही, मग कशाला गेलो? शिक्षण प्रेमी म्हणून आम्ही त्यांना घेतो. तरी दुःख आलं होत, त्यांनी ते तांदुळ्याला तोंड लावलं होत. मग त्या पोरांना त्याच्यानं उलट्या झाल्या होत्या. काय काय होत त्याच्यात? किटकुला आड्या ते पडेल होत्या. मग तुम्हाला तेच दिलंय का खायला? नाही. मग ते आमच्या बी भातात परत आम्ही भात फेकून दिलता. किती लोकांना उलट्या झाल्या? तुझे वर्गाचे होते का ते? नाही, साथी चावीचा भी पोरं होते. घेतलं नाही घरी, निरोप दिलाच नाही का? पण तरी पण मग तू मॅडमला सांगितलं नाही? मग मॅडम काय बोलल्या? किती पोरांना झालं असं? किती तरी. तुझे किती मित्रांना झालं? आपल्या गावात कोण कोणाला झालं? जयेश खिचडी होती का? मग भात, मसाले भात, भाजी, भात आणि भाजी का? तब्येत बरोबर असल्यामुळे, ठीक असल्यामुळे आम्ही त्यांना घरी पाठवत होते, परंतु ग्रामपंचायत मार्फत जो येणारा जो पाणीपुरवठा आहे शाळेला तो एकदम गढूळ प्रकारचा आहे आणि त्याच्यात शक्यता म्हणजे त्याच्या त्या पाणी पिल्यामुळे त्यांना काहीतरी झाल्यासारखं असं मला वाटतं. हा जो माल त्यांनी स्टोअर केलेला आहे, जो धान्यादी माल आहे, त्याच्यामध्ये अळ्या आहे, अगदी आळ्या म्हणजे असं उघडल्या, त्याचा कोठीचा झाकण खोलल्या खोलल्याच अंगावर येत आहे, इतक्या आळ्या आहेत तिथे. म्हणजे त्यांनी स्टोअर पण नीट केलेला नाही आणि त्यांचं पूर्णतः त्यांची जबाबदारी की त्यांची चूक झालेली आहे याच्यामध्ये. यांच्यावरती आता कारवाई काय करणार? मी आता हा माल ह्याचे नमुने घेऊन मी आता जिल्हा परिषद CEO साहेबांकडे जाते आहे. पुढे मी असंही मी 2.5 वर्षापासून याच्यासाठी लढतेच आहे, कारण मला एवढं म्हणणं आहे की आपल्या जे गरीब घरचे मुलं जिल्हा परिषद शाळेत तर काही सदन परिवारातली मुलं शिकत नाही, गरीब घरचेच मुलं शिकतात. मग त्यांच्यासाठी जर सरकारने ही योजना राबवलेली आहे तर ह्या योजनेचा पूर्णतः म्हणजे उपयोग होत आहे का? की मुलांना पोषण आहार, पूरक पोषण आहार म्हणून जो आपण आहार देतो आहे तो खरंच चांगला आहे का, याबद्दल शंका निर्माण होते. आता त्याच्यामध्ये मुलांना उलट्या त्यानंतर त्यांना दवाखान्यात नेण्यात आलं आणि त्यांना त्यांच्या पालकांना पण न सांगता त्यांना दवाखान्यात नेलं आलं आणि हा पूर्ण दाबण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि याचे कठोर कारवाई व्हावी हे शासनाकडे विनंती करतो. आणि जे पोरांना आळ्या होतात त्याच्यामध्ये आळ्या पडल्या, आता पल्लवीताई सावकर यांनी ते चेक केलं आहे आणि त्यांच्यानंतर त्यांनी स्वतः पाहिलेलं आहे की याच्यामध्ये किती आळ्या आहे काय आहे, आणि पत्रकार लोक आहे यांनी पण पाहिलेलं आहे.
आता तो सर्व यांचा काळा बाजार डोळ्यासमोर येणारच आहे, यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, ही आमची विनंती आहे. या शाळेमध्ये काय झालं नेमकं, प्रकरण काय झालंय? काल 9 मुलांना उलट्या झाल्या माझ्या शाळेमध्ये. त्यांना अगोदरही ताप होता, त्यांना आम्ही म्हटलंही होतं तुम्ही घरी जा, पण मुलं गेली नाही. पण मग त्यांनी भात खाल्ल्यानंतर त्यांना उलटी झाली, त्यांना सकाळी पण उलट्या झालेल्या होत्या आणि शाळेतही उलट्या झाल्यामुळे मी त्यांना आमच्या अध्यक्ष व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जे आहेत मोहम्मद भाऊ, त्यांना मी बोलवलं आणि त्यांच्यासमोर मी त्या मुलांना किनी येथे घेऊन गेली. तिथे त्या डॉक्टरांनी मुलांना चेक केलं, केस पेपर तयार केले, त्यांना इंजेक्शनं दिले, गोळ्या दिल्या आणि त्यांनी सांगितलं की बा या मुलांना वातावरणाचा परिणाम आहे, इतर कसलाही परिणाम नाही. मतलब होतं का पेरेंट्सना नाही कळलं? शाळेमध्ये असल्यामुळे माझी जबाबदारी म्हणून मी त्यांना दवाखान्यात नाही. तर तुम्ही दवाखान्यात नेले तेव्हा ते फोन करून त्यांना सांगितलं नाही का तुमच्या मुलांना इथे आणलं दवाखान्यात? कसं मला त्या गडबडीचं मुलांना अगोदर दवाखान्यात नेणं गरजेचं? जर जर कोणाला काय जीवहानी झाली असते तर त्याचा जबाबदार कोण असतो? जबाबदार मीच होतो. तुम्ही ऍक्सेप्ट करताय? म्हणजे शाळेत झाल्यामुळे मी ऍक्सेप्ट करणार. मला उत्तर दिले काल सकाळपासून ह्या ठिकाणी जी दुर्घटना झाली त्याच्याबद्दल त्यांनी मला संध्याकाळपर्यंत सांगितलं नाही. संध्याकाळी गावातून काही लोक ज्यांचे मुलं वांत्यांनी बेजार झाले होते त्यांचे पेरेंट्स माझ्याकडे येऊन त्यांनी ह्या गोष्टीचं मला सांगितलं की माझ्या मुलांना परस्पर घेऊन गेले. त्या टायमाला मी मॅडमला फोन लावला होता, मॅडमचं सांगणं असं होतं की त्या मुलांना पहिला मी दवाखान्यात घेऊन गेले, त्यांना घरून ताप आला होता किंवा घरून त्यांची तब्येत खराब होती. नंतर मॅडम एवढ्या मेहरबान झाल्या होत्या की त्यांच्या पेरेंट्सना न सांगता परस्पर दवाखान्यात घेऊन गेल्या. तुम्हालाही सांगितलं? वस्तुस्थिती मलाही सांगितलं नाही. वस्तुस्थिती इथली काही अलग होती. ज्या मुलांना मी विचारलं त्या मुलांना सांगितलं की त्या भातामध्ये आळ्या होत्या. तो भात आमच्या 132 मुलांच्या समोर वाढला पण काही मुलांमध्ये आळ्या आढळल्या, त्याच्यामुळे त्या भात त्यांनी बाहेर फेकावा लागला आणि नंतर दुसरा भात पकडून मुलांपुढे दिला त्यांनी. म्हणजे कोणी येईल किंवा कोणा गावामध्ये ही वार्ता येईल तोपर्यंत त्यांनी बेजबाबदारपणामुळे तो भात वगैरे सगळा गाळून टाकला आणि त्या मुलांना घेऊन दवाखान्यात निघून गेली आणि संध्याकाळपर्यंत माझ्यापर्यंत ही बातमी त्यांनी येणार नाही अशी हिशोबाने त्यांनी नियोजन केलं होतं. सकाळी ज्या टायमाला आपले GPA सदस्य पल्लवी आले त्या टायमाला त्या याची बघितली पाहणी केली असता निकृष्ट दर्जाची दाढी ज्याच्यामध्ये किडे चालत आहेत, किटकुलं चालत आहेत अशा पद्धतीने निदर्शनात आले आणि हे जे अन्नाज आहे हे खाण्यायोग्य नाही आहे अशा याच्यानं मी एक सांगतो की बळ्यांची बेजबाबदार पुन्हापुढे यांनी उत्तर देत आहे. बेजबाबदार जबाबदारी कशी? पुन्हा भेटू तोपर्यंत पात्रा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.